आंतरराष्ट्रीय बीजी कराटे चॅम्पियनशिपमध्ये मुंबईतील मुलांनी सुवर्ण कामगिरी केली. बांगलादेशात आयोजित कराटे स्पर्धेत श्रीलंका, इंडोनेशिया, भूतान, नेपाळमधून 750 स्पर्धक सहभागी झाले होते. मुंबईतील स्पर्धकांनी 11 गोल्ड, 6 सिल्वर आणि 7 ब्रॉन्झ मेडल्स आपल्या खात्यात मिळवले. सायना नेहवालनं आशियाई मिश्र सांघिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी होणाऱ्या राष्ट्रीय निवड चाचणीतून माघार घेण्याचा निर्णय घेतलाय. सायनानं आपली अनुपलब्धता संघटनेला कळवलेली आहे आणि आता तिच्या जागी अस्मिता चलिहाला हिची निवड चाचणीसाठी म्हणून तिला आमंत्रित करण्यात आलं. ही स्पर्धा 14 ते 19 फेब्रुवारी दरम्यान दुबईमध्ये पार पडणार आहे. ज्युनियर NTR सिनेमात आमिर खानची एंट्री होणार आहे. NTR 31 या किती आयुष्य सुकर केलेत ना होमिओपॅथीने. हाऊ मेनी लाईव्ह हॅव दे टच्ड अँड इन द प्रोसेस हाऊ मेनी स्माइल्स हॅव दे ब्रॉट टू पीपल्स फेसेस. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. सिनेमामध्ये हे दोघं एकत्र झळकणार असल्याचं कळतं. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रशांत नील करणार आहे. पाकिस्तानी अभिनेता फवाद खाननं द लिजेंड मौला जट हा सिनेमा भारतात प्रदर्शित होण्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. हा सिनेमा भारतात प्रदर्शित झाल्यास दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याची आशा त्याने व्यक्त केली आहे. एका मुलाखतीमध्ये त्यानं हे वक्तव्य केलं. बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर 7 वर्षांनी रॉकी और राणी की प्रेम कहाणी मधून दिग्दर्शनाच्या जगात परतणार आहे. त्यानं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून 2023 हे वर्ष मला आवडणार आहे, जसा सिनेमा मला आवडतो तशा अशा भावना त्याने यावेळेस इंस्टाग्रामवर शेअर केल्या आहेत. अभिनेता नील नितीन मुकेशचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशनची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होती आहे. त्यांना ट्रान्सफॉर्मेशनचे फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तर हे ट्रान्सफॉर्मेशन कुठल्याही सिनेमासाठी नाही तर स्वतःसाठी केल्याचंही त्यानं म्हटलं आहे. तामिळ चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नमचा ब्लॉकबस्टर चित्रपट पेनियन सेल्वनच्या दुसऱ्या भागाचा रिलीज डेट आता जाहीर झालेल्या आहेत. 28 एप्रिल 2023 रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये सुपरस्टार चियान विक्रम, बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि साऊथ अभिनेत्री तृषा कृष्णन आहेत.